लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 4 मधील वाल्मिकी नगर येथील बुरुडवाडी, राजवाडा आणि इतर परिसरात ड्रेनेज लाईन टाकणं आणि काँक्रीटीकरण करणं या कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 4 मधील माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या अथक प्रयत्नातून वाल्मिकी नगर, बुरुडवाडी, राजवाडा तसेच इतर परिसरात ड्रेनेज लाईन टाकणं आणि काँक्रीटीकरण करणं या कामाचे भूमिपूजन नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या शुभ हस्ते पार पडले आहे। सर्वप्रथम पंचवटीतील वाल्मिकी नगर येथे श्रीराम मंदिर येथे हा सोहळा पार पडला। त्याआधी श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन आमदार राहुल ढिकले आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजनाचा सोहळा पार पडला। यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने मान्यवरांचा तसेच आमदार राहुल ढिकले यांचा शाल, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 4 मधील एकूणच विकास कामांबद्दल आमदार राहुल ढिकले यांनी विशेष कौतुक केले, तसेच यावेळी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या विकास कामांचे कौतुक करण्यात आले, तसेच त्यांना कायमच पाठिंबा राहील असे आश्वासन यावेळी देण्यात आले। वाल्मिकी नगर परिसरात पंचवटीत आज जवळपास 2 कोटी रुपयाच्या ड्रेनेजच्या कामांचा आज शुभारंभ झाला आहे। आमचे मित्र या भागातील कार्यक्षम आणि लोकप्रिय नगरसेवक हेमंतांना शेट्टी, शंकरजी हिरे आमच्या मावशी सोनवणे काकू आणि किरण महाराज सोनवणे, रुपालीताई गावंड माजी नगरसेविका या सर्वांच्या माध्यमातून इथे आज जे ड्रेनेजचे आणि जे रस्ते काँक्रीटीकरण करायचे राहिले होते त्या सर्व रस्त्यांचं काँक्रीटीकरणाचा शुभारंभ झाला आहे। अण्णांच्या फॉलोअपमुळे हे काम इथे आम्ही पकडलं आणि येत्या काही दिवसात इथे काम पूर्ण होऊन या परिसराला एक वेगळं स्वरूप येईल, या परिसराच्या विकासात भर पडेल। अजून जे काही मागण्या होत्या, CCTV असेल किंवा स्वागत कमान असेल, या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील, कारण यासाठी निधी आम्ही मागितला आहे आणि लवकरच येत्या 1-2 महिन्यांमध्ये हे पण काम पूर्ण होईल। इतर सर्व लोकांनी अण्णांच्या कामाविषयी आणि इतर सर्व नगरसेवकांच्या विषयी अतिशय कामाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि त्यांच्याबरोबर मी इथे जेव्हा आलो तेव्हा मी एक बघितलं की काम कसं करावं तर हेमंतांना आणि ह्या टीमसारखं करावं, त्याच्यामुळे या सर्वांना शुभेच्छा। एवढे लोक आलेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आज आमच्या प्रभाग क्रमांक 4 मधील वाल्मिकी नगर येथे आज आमदार साहेब यांच्या निधीतनं 2 कोटी रुपयाचं काम इथे आज सुरू झाले, साहेबांच्या हातून उद्घाटन झालं। आणि जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांकडे काही कामासाठी गेलो असेल, काही मागण्यांसाठी गेलो असेल, तेव्हा त्यांनी त्याच याला तत्परतेने त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि नेहमी आमच्या पाठीशी असतात, असे खूप असे सगळे कामं त्यांनी आमच्यासाठी केलेले आहेत। त्यांनी जे त्यामुळे आम्ही त्यांच्या वाल्मिकी नगरतर्फे खूप खूप आभार। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, माजी नगरसेविका रुपाली गावंड शेट्टी, माजी नगरसेविका प्राध्यापिका सरिता सोनवणे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे, सामाजिक कार्यकर्त्या मोनिका हिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण महाराज सोनवणे यांच्यासह प्रभाग क्रमांक 4 मधील तसेच वाल्मिकी नगर, बुरुडवाडी तसेच राजवाडा येथील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।